good evening. Later on, we study next endocrine gland, adrenal gland. Adrenal gland is also called as suprarenal gland. Why it is called as suprarenal gland? Because it is present at the anterior position of kidney. किडनी चा सुपेरियर किंवा एंटीरियर पोजिशन ला कॅप लाइक स्ट्रक्चर असलेली ही ग्लँड आहे म्हणून तिला अजून एक नाव दिले सुप्रा रिनल ग्लँड. सुप्रा मीन्स अबव, रिनल मीन्स किडनी, किडनीच्या वरच्या बाजूला असलेली ग्लँड म्हणून तिला सुप्रा रिनल ग्लँड असे एक नाव दिले. हे झालं लोकेशन. ॲड्रिनल ग्लँड इज प्रेझेंट ॲट एंटेरियर पार्ट ऑर सुपेरियर पार्ट ऑफ द किडनी, देअरफोर इट इज कॉल्ड ॲज सुप्रा रिनल ग्लँड. ओरिजिन, दिस ग्लँड इज मिक्स्ड इन ओरिजिन बिकॉज इट इज कंपाउंड ग्लँड. ही कंपाउंड प्रकारची ग्लँड आहे आणि ही ग्लँड तयार होत असताना दोन वेगवेगळ्या जर्म लेअरचा वापर केलेला असतो. या ग्लँडमध्ये मुख्य दोन भाग आहेत, एक आहे कॉर्टेक्स आणि दुसरा आहे मेडुला. कॉर्टेक्स नावाचा पार्ट हा आउटर साईडला असतो, मेडुला नावाचा पार्ट इनर साईडला असतो. कॉर्टेक्स इज ओरिजिनेट फ्रॉम मेसोडर्म, कॉर्टेक्स इज ओरिजिनेट फ्रॉम मेसोडर्म अँड मेडुला इज ओरिजिनेट फ्रॉम एक्टोडर्म. यामध्ये कॉर्टेक्स नावाचा पार्ट 80% पार्ट ऑफ द टोटल ग्लँड ऑक्युपाय करतो, तर मेडुला नावाचा पार्ट 10-20% पार्ट ऑफ द टोटल ग्लँड ऑक्युपाय करत असतो. मग ही दोन वेगवेगळ्या जर्म लेअर पासून ओरिजिनेट झाली म्हणून तिला काय म्हणतात, मेसो एक्टोडर्मल ग्लँड म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेसो एक्टोडर्मल ग्लँड ऑर एक्टोमेसोडर्मल ग्लँड. कलर, दिस ग्लँड इज येलोइश इन कलर. या ग्लँडचा कलर हा फिकट पिवळसा रंग असतो किंवा पिवळसा रंगाचे असते. वेट, वेट ऑफ दिस ग्लँड इज ओनली 4-6 ग्रॅम, बट कलर अँड वेट आर नॉट पार्ट ऑफ द बोर स्टडी, दीज आर द पार्ट ऑफ द नीट स्टडी. ॲड्रिनल ग्लँड कन्सिस्ट मेन टू पार्ट्स, आउटर पार्ट इज कॉल्ड ॲज कॉर्टेक्स, इनर पार्ट इज कॉल्ड ॲज मेडुला. कॉर्टेक्स इज ओरिजिनेट फ्रॉम मेसोडर्म अँड इट कन्सिस्ट 80% पार्ट ऑफ द टोटल ग्लँड. कॉर्टेक्स इज एक्सटर्नली कवर्ड बाय मेम्ब्रेन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, दिस मेम्ब्रेन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड ॲज कॅप्सूल. अँड इंटरनली दिस कॉर्टेक्स इज डिवायडेड इन टू 3 रिजन. आउटर रिजन इज कॉल्ड ॲज झोना ग्लोमेरुलोसा, मिडल रिजन इज कॉल्ड ॲज झोना फॅसिक्युलाटा अँड इनर मोस्ट रिजन इज कॉल्ड ॲज झोना रेटिक्युलॅरिस. म्हणजे ह्या बाहेरच्या बाजूच्या रिजनला झोना ग्लोमेरुलोसा म्हणतात, मधल्या रिजनला झोना फॅसिक्युलाटा म्हणतात आणि आतल्या झोनला झोना रेटिक्युलॅरिस असं म्हणतात. त्यापैकी पहिला पार्ट आहे झोना ग्लोमेरुलोसा. झोना ग्लोमेरुलोसा इज आउटर मोस्ट पार्ट ऑफ द कॉर्टेक्स. इट इज थिन अँड सिक्रीट मेन टाईप ऑफ हॉर्मोन नोन ॲज मिनरॅलो कॉर्टिकॉइड. मिनरॅलो कॉर्टिकॉइड इज नॉट सिंगल हॉर्मोन, इट इज ग्रुप ऑफ हॉर्मोन. ॲक्च्युली कॉर्टेक्स ऑफ ॲड्रिनल ग्लँड सिक्रीट 40-50 टाइप्स ऑफ हॉर्मोन्स. आउट ऑफ देम 8 हॉर्मोन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट हॉर्मोन अँड दीज हॉर्मोन्स आर डिवाइडेड इंटू डिफरंट ग्रुप्स. बट झोना ग्लोमेरुलोसा इज आउटर मोस्ट पार्ट ऑफ द कॉर्टेक्स. इट इज थिन अँड सिक्रीट मिनरॅलो कॉर्टिकॉइड्स. मिनरॅलो कॉर्टिकॉइड मधलं मुख्य हॉर्मोन आहे अल्डोस्टेरॉन आणि नावाप्रमाणेच मिनरॅलो कॉर्टिकॉइड काय काम करत असेल, तर मिनरॅलो कॉर्टिकॉइड हॉर्मोन हेल्प टू मेंटेन द बॅलन्स ऑफ सॉल्ट इन द बॉडी. म्हणून सॉल्ट रिटेनिंग हॉर्मोन असं या मिनरॅलो कॉर्टिकॉइड हॉर्मोनला म्हणतात. या मिनरॅलो कॉर्टिकॉइडमध्ये मुख्य अल्डोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन आहे. हे अल्डोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन दोन कामं करतं. इट हेल्प फॉर रिटेन्शन ऑफ सोडियम अँड इट हेल्प फॉर एक्सक्रिशन ऑफ पोटॅशियम. इट हेल्प टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन सोडियम अँड पोटॅशियम. बॉडीमध्ये सोडियमचं रिटेन्शन करायला सांगतं आणि पोटॅशियमचं एक्सक्रिशन करायला सांगतं आणि अशा पद्धतीनं बॉडीमधला सॉल्टचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी अल्डोस्टेरॉन मदत करत असतं. सेकंड पार्ट इज झोना फॅसिक्युलाटा. इट इज मिडल पार्ट ऑफ द कॉर्टेक्स. इट इज थिक इन नेचर अँड इट सिक्रीट ग्रुप ऑफ हॉर्मोन नोन एज ग्लुकोकॉर्टिकॉइड. इन दिस ग्रुप ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड मेन हॉर्मोन इज कॉर्टिसोल अँड दिस ग्लुकोकॉर्टिकॉइड हॉर्मोन हेल्प टू मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन अँड लिपिड. हे ग्लुकोकॉर्टिकॉइड नावाच्या हॉर्मोनचा ग्रुप हे 3 कामं करतो. इट हेल्प फॉर मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन, मेटाबॉलिझम ऑफ लिपिड ॲज वेल ॲज इट हेल्प फॉर सिंथसिस ऑफ एनर्जी.
ग्लुकोकॉर्टिकॉइड मधलं कॉर्टिसोल एनर्जी सिंथेसिस करायला मदत करतं. इट ऑल्सो हेल्प फॉर प्रोडक्शन ऑफ आरबीसी, आरबीसी नावाच्या ब्लड सेल तयार करण्यासाठी स्टिम्युलेट करतं. त्यानंतर हे कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन अजून एक महत्त्वाचं काम करतं, ते म्हणजे इट सप्रेस द अँटीबॉडी प्रोडक्शन. अँटीबॉडी प्रोडक्शनचा वेग कमी करतं. अँटीबॉडी प्रोडक्शनचा वेग कमी केल्यामुळं ते ॲलर्जिक कंडिशन ट्रीट करण्यासाठी वापरलं जातं. ॲलर्जिक कंडिशन तयार झाल्यानंतर अँटीबॉडी फॉर्मेशनचा वेग वाढतो आणि त्या अँटीबॉडी फॉर्मेशनचा वेग कमी करण्यासाठी, इम्युन सिस्टीमला सप्रेस करण्यासाठी हे कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन यूज केलं जातं. म्हणून ज्या व्यक्तीमध्ये ॲलर्जिक कंडिशन तयार झालेले असतात त्या व्यक्तीला ट्रीट करण्यासाठी कॉर्टिसोलची थेरपी वापरली जाते. त्यानंतर तिसरा झोन आहे सगळ्यात आतल्या बाजूला असलेला, तो म्हणजे झोना रेटिक्युलॅरिस. झोना रेटिक्युलॅरिस इज इनरमोस्ट झोन ऑफ द ॲड्रिनल ग्लँड. इट इज थिन इन नेचर अँड इट सिक्रेट द ग्रुप ऑफ हॉर्मोन. दिस ग्रुप ऑफ हॉर्मोन इज कॉल्ड ॲज सेक्स कॉर्टिकॉइड ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गोनॅडो कॉर्टिकॉइड्स. सेक्स कॉर्टिकॉइड ऑर गोनॅडो कॉर्टिकॉइड्स आर डिफरंट टाइप्स ऑफ हॉर्मोन विच आर ॲक्च्युली प्रोड्यूस्ड इन द टेस्टीज अँड ओव्हरी. खरं तर ते टेस्टीज आणि ओव्हरीमध्ये तयार होत असतात, पण तशाच प्रकारचे हॉर्मोन या झोना रेटिक्युलॅरिसमध्ये काही प्रमाणात तयार होतात. त्यांची नावं तीच आहेत, अँड्रोजन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन यासारख्या हॉर्मोनचं फॉर्मेशन होत असतं. ही हॉर्मोन मेल आणि फिमेल यांच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करायला मदत करतात. मेलमध्ये फॉर्मेशन ऑफ फेशियल हेअर्स, दाढी मिश येणं, त्यानंतर छातीवरती केस येणं, प्युबिक हेअर्स तयार करणं, ॲक्झिल हेअर्स तयार करणं, ही सगळी कामं कोणाच्या मदतीने होतात, तर सेक्स कॉर्टिकॉइड नावाच्या हॉर्मोनच्या मदतीने होत असतात. इन फिमेल दे ऑल्सो हेल्प फॉर फॉर्मेशन ऑफ प्युबिक अँड ॲक्झिल हेअर्स. बट वेन हायपर सिक्रिशन ऑफ दीज हॉर्मोन ऑकर्स इन द फिमेल देन दे हेल्प फॉर फॉर्मेशन ऑफ फेशियल हेअर इन द फिमेल ऑल्सो. इन फिमेल फॉर्मेशन ऑफ फेशियल हेअर्स ऑकर ड्यू टू एक्सेस फॉर्मेशन ऑफ दीज सेक्स कॉर्टिकॉइड हॉर्मोन्स अँड इट इज कॉल्ड ॲज ॲड्रिनल व्हिरिलिझम ऑर हिरसुटिझम किंवा ॲड्रिनल व्हिरिलिझम अँड हिरसुटिझम. आणि मेलमध्ये जर या हॉर्मोनचं फॉर्मेशन एक्सेस झालं तर त्या मेलमध्ये फिमेलसारखे मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट होते आणि त्या मॅमरी ग्लँडच्या डेव्हलपमेंट होण्याच्या कंडिशनला म्हणतात गायनॅकोमॅस्टिया. आणि या सगळ्या हॉर्मोनला मिळून कॉर्टिकॉइड हॉर्मोन म्हणतात. ऑल हॉर्मोन्स ऑफ द ॲड्रिनल कॉर्टेक्स आर टुगेदर कॉल्ड ॲज कॉर्टिकॉइड हॉर्मोन्स. आणि या कॉर्टिकॉइड हॉर्मोनचं हायपोसिक्रिशन झालं तर होणारे डिसऑर्डर जे आहे त्या डिसऑर्डरला म्हणतात एडिसन्स डिसीज. वेन हायपोसिक्रिशन ऑफ कॉर्टिकॉइड हॉर्मोन टेक्स प्लेस देन इट प्रोड्यूस एडिसन्स डिसीज. एडिसन्स डिसीज इज डिसऑर्डर ऑफ हायपोसिक्रिशन ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स. देन हायपोसिक्रिशन ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स ऑकर्स इन द बॉडी देन दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज एडिसन्स डिसीज. इन द एडिसन्स डिसीज दे रिस्पॉन्सिबल फॉर एक्सेस लॉस ऑफ सॉल्ट फ्रॉम द बॉडी. That is, excretion of sodium occurs from the body, retention of potassium occurs in the body. Later on, they decrease the level of glucose in the body. They decrease the volume of blood by decreasing the low BP. They decrease the volume of blood and results into low BP. They shows general weakness due to decrease in metabolism of carbohydrate, lipid and protein. Carbohydrate, lipid, protein and metabolism कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जनरल वीकनेस जाणवतो. त्यांना कोणत्याही वासाबद्दल घृण निर्माण होते, इट इज कॉल्ड ॲज नाउशिया. त्यानंतर त्यांना ओमिटिंग होतं, डायरिया होतो, ब्लड व्हॉल्यूम कमी होतो, लो बीपीचा त्रास असतो. ऑल दी सिम्पटम्स आर प्रेझेंट इन द एडिसन डिसीज. डिटेल्स आर डी गिवन इन द नोट्स. आणि जर या कॉर्टिकॉइड हॉर्मोनचं हायपर सिक्रिशन झालं तर होणाऱ्या डिसऑर्डरचं नाव आहे कुशिंग सिंड्रोम. इन द कुशिंग सिंड्रोम साइज ऑफ ॲड्रिनल ग्लँड गेट इन्क्रीज्ड. लॅटर ऑन व्हॉल्यूम ऑफ सॉल्ट व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट गेट इन्क्रीज्ड ड्यू टू विच व्हॉल्यूम ऑफ ब्लड गेट इन्क्रीज्ड. म्हणजे या कॉर्टिकॉइड हॉर्मोनचं फॉर्मेशन जास्त झालं तर सॉल्टचा बॅलन्स वाढतो. सॉल्टचा बॅलन्स वाढल्यामुळं वॉटर जास्त प्यावं लागतं, त्यामुळं ब्लडचा व्हॉल्यूम वाढतो. ब्लडचा व्हॉल्यूम वाढल्यामुळं ब्लड प्रेशर वाढतो, म्हणजे दे शोज हाय ब्लड प्रेशर. त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये वजन वाढतं, म्हणजे वेट इज इन्क्रीज्ड. बॉडी वेट गेट इन्क्रीज्ड. साइज ऑफ ॲड्रिनल ग्लँड गेट इन्क्रीज्ड. ब्लड प्रेशर ऑल्सो गेट इन्क्रीज्ड. अशा प्रकारच्या कंडिशनना कुशिंग सिंड्रोममध्ये फेस करावं लागतं. त्याचबरोबर ॲड्रिनल व्हिरिलिझम
आणि गायनोकोमॅस्टिया यासारखे कंडिशन सुद्धा कुशिंग सिंड्रोम मध्ये बघायला मिळतात. आणि या ॲड्रिनल ग्लँडचा आतला जो पार्ट आहे त्या आतल्या पार्टचं नाव आहे मेसोड, आतल्या पार्टचं नाव आहे मेडोला. मेडोला हा 10 ते 20% पार्ट असतो. तो एक्टोडर्म नावाच्या जर्म लेअर पासून तयार झालेला असतो. त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे हार्मोन तयार केले जातात, एक ॲड्रेनालाईन आणि दुसरं नॉर ॲड्रेनालाईन. ॲड्रेनालाईनला इपिनेप्रिन पण म्हणतात, नॉर ॲड्रेनालाईनला नॉर इपिनेप्रिन पण म्हणतात. ॲड्रेनालाईन आणि नॉर ॲड्रेनालाईन बोथ दीज हार्मोन्स आर कॉल्ड ॲज कॅटकोलमाइन्स. कॅटकोलामाइन्स असं त्यांना दुसरं नाव असतं की जे नाव नेहमी सीईटीला विचारतात. दीज टू हॉर्मोन्स आर टुगेदर कॉल्ड ॲज कॅटेकोलामाइन्स. दीज हॉर्मोन्स आर डिराइव्ड फ्रॉम मॉडिफिकेशन ऑफ ॲमिनॅसिड नोन ॲज टायरोसाइन. टायरोसाइन नावाच्या ॲमिनॅसिडचं मॉडिफिकेशन करून हे तयार केलेले हॉर्मोन असतात. देअरफोर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मॉडिफाईड ॲमिनॅसिड डेरिवेटिव्ह हॉर्मोन्स. त्यापैकी ॲड्रेनालाईन नावाचं हॉर्मोन, याला लाईफ सेव्हिंग हॉर्मोन म्हणतात. त्याचं कारण म्हणजे इट कंट्रोल 3F सिस्टीम. 3F सिस्टीम कोणती? तर दे कंट्रोल फाईट फ्लाईट अँड फ्राईट. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस इमर्जन्सी कंडिशन तयार होते त्यावेळेस आपण आक्रमक बनतो त्याला फाईट म्हणतात, त्यानंतर घाबरतो त्याला फ्राईट किंवा फिअर म्हणतात, आणि ज्यावेळेस आपण कंडिशन अनावर झाल्यानंतर पळून जातो त्याला फ्लाईट म्हणतात. म्हणजे घाबरणं, पळून जाणं किंवा आक्रमक होणं या तिन्ही कंडिशन इमर्जन्सीमधल्या ॲड्रेनालाईन नावाच्या हार्मोननं कंट्रोल केलेले असतात. नॉर ॲड्रेनालाईन हेल फॉर कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्लड वेसल अँड इट कंट्रोल द ब्लड प्रेशर. थँक्यू.